नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. काल मी तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या GS1 पेपरचे पार्ट 1 चे आन्सर समजावून सांगितले आहेत. ज्यांनी आधीचा एपिसोड पाहिला नसेल त्यांनी पाहिला असेल त्यांनी कमेंट करून कळवा की कालचा एपिसोड कसा वाटला, आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी मी पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आज आपण आपल्या त्याच पेपरचे पुढचे प्रश्नोत्तरे म्हणजेच प्रश्न 76 ते प्रश्न 150 आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट. प्रश्न 76, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भुरूप नाही? 1 वालुकागिरी, 2 यारदांग, 3 लोएस, 4 उर्मिचिन्हे. यातील बरोबर पर्याय आहे 2 यारदांग. प्रश्न 77, खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव मिश्र नैसर्गिक व सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे? 1 राजस्थान मधील पर्वतीय किल्ले, 2 भीमबेटकामधील पाषाण निवारे, 3 केओलाडिओ राष्ट्रीय उद्यान, 4 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. यातील बरोबर पर्याय आहे 4 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. 78 प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, बी नागझिरा अभयारण्य, सी सागरेश्वर अभयारण्य, चार डी कर्नाळ अभयारण्य. ब गट, 1 रायगड, 2 सांगली, 3 भंडारा, 4 चंद्रपूर. पर्याय उत्तरे 1, पर्याय 1 ए 4, बी 3, सी 1, डी 2. पर्याय दुसरा ए 4, बी 1, सी 3, डी 2. पर्याय तिसरा ए 3, बी 4, सी 1, डी 2. पर्याय चौथा ए 4, बी 3, सी 2, डी 1. यातील पर्याय पहिला हे बरोबर उत्तर आहे ए 4, बी 3, सी 1, डी 2. प्रश्न 79, जोड्या लावा. स्तंभ 1, ए पेनगंगा, बी कृष्णा, सी तुंगभद्रा, डी कावेरी. स्तंभ 2, 1 गोमंतक शिखर, 2 बुलढाणा रांग, 3 ब्रह्मगिरी, 4 महाबळेश्वर. पर्याय उत्तरे 1 ए 4, बी 2, सी 1, डी 3. 2 ए 2, बी 4, सी 1, डी 3. पर्याय तिसरा ए 2, बी 4, सी 3, डी 1. पर्याय चौथा ए 2, बी 3, सी 1, डी 4. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा ए 2, बी 4, सी 1, डी 3. म्हणजेच पेनगंगा प्रश्न 80 वा, जोड्या लावा. स्तंभ 1, पर्वत, ए ब्लॅक फॉरेस्ट, बी अपलाशियन, सी राजमहाल, डी पोपा. स्तंभ 2, प्रकार, 1 अवशिष्ट, 2 ठोकळा, 3 ज्वालामुखीय, 4 घडीचा. आणि पर्याय उत्तरे 1 ए 4, बी 2, सी 3, डी 1. पर्याय दुसरा ए 2, बी 4, सी 3, डी 1. पर्याय तिसरा ए 2, बी 4, सी 1, डी 3. पर्याय चौथा ए 1, बी 3, सी 2, डी 4. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा म्हणजेच ए 2, बी 4, सी 1 आणि डी 3. म्हणजेच ब्लॅक फॉरेस्ट, ठोकळा, अपलाचियन घडीचा, राजमहाल अवशिष्ट आणि पोपा ज्वालामुखी. प्रश्न 81 वा, भारत सरकारने स्वदेश योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी 13 विशिष्ट विषयाधारित परिक्रमा निश्चित केल्या आहेत. खालीलपैकी कोणते ठिकाण रामायण परिक्रमेत समाविष्ट होत नाही? ए नंदीग्राम, बी सीतापूर, सी बुतार, डी हम्पी. पर्याय उत्तरे 1 फक्त ए, पर्याय दुसरा फक्त बी, पर्याय तिसरा फक्त सी आणि डी, पर्याय चौथा वरील पैकी सर्व. यातील पर्याय दुसरा फक्त बी हे उत्तर बरोबर आहे म्हणजे सीतापूर समाविष्ट होत नाही. 82 वा पर्याय, जोड्या लावा. स्तंभ 1 ज्वालामुखी,
स्तंभ दोन प्रदेश. स्तंभ एक ए माउंट पोपा, बी किलिमांजारो, सी क्रेकाटो, डी फुजियामा. स्तंभ दोन प्रदेश एक आफ्रिका, दोन जपान, तीन म्यानमार, चार इंडोनेशिया. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा ए एक, बी तीन, सी चार, डी दोन. म्हणजेच माउंट पोपा आफ्रिका, किलिमांजारो म्यानमार, क्रेकाटो इंडोनेशिया, फुजियामा जपान. प्रश्न 83 वा. कोपेनच्या वर्गीकरणानुसार ए डब्ल्यू हवामान प्रदेश काय निर्देशित करतो? एक लघु शुष्क ऋतूचा मोसमी प्रकार, दोन उष्ण कटिबंधीय सवाना, तीन उष्ण वाळवंटी प्रकार, चार ध्रुवीय प्रकार. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा उष्ण कटिबंधीय सवाना. प्रश्न 84 वा. खालीपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? एक भीमा कोयना, दोन वर्धा वैनगंगा, तीन तापी नर्मदा, चार गोदावरी कृष्ण. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा तापी नर्मदा. 85 वा प्रश्न. रेड रॉट हा रोग खालीपैकी कोणत्या पिकावर रोग संक्रमण करणाऱ्या मृदेमुळे होतो? पर्याय एक कपाशी, पर्याय दोन गहू, पर्याय तीन ऊस, पर्याय चार ज्यूट. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा ऊस. प्रश्न 86 वा. जोड्या वा. जलविद्युत प्रकल्प ए भंडारदारा, बी भिरा, सी तिलारी, डी येलदरी. जिल्हा एक कोल्हापूर, दोन अहमदनगर, तीन रायगड, चार परभणी. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा भंडारदारा अहमदनगर, भिरा रायगड, तिलारी कोल्हापूर, येलदरी परभणी. 87 वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयने आहेत? एक नंदुरबार, दोन कोल्हापूर, तीन नागपूर, चार रत्नागिरी. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा नागपूर. प्रश्न 88 वा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? एक विदर्भ, दोन कोकण, तीन पश्चिम महाराष्ट्र, चार मराठवाडा. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला विदर्भ. प्रश्न 89 वा. खालीलपैकी कोणते विधान विधाने वळी पर्वत निर्मितीच्या स्पष्टीकरणाशी संबंधित आहेत? ए भूमिखंडाच्या क्षितिज समांतर हालचाली, बी भूमिखंडाच्या ऊर्ध्वगामी हालचाली, सी दोन भूमिखंडांच्या एकाच दिशेला समांतर हालचाली. पर्याय उत्तरे एक फक्त ए, दोन ए आणि बी, सी बी आणि सी. पर्याय चौथा सर्व पर्याय. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा ए आणि बी. 90 वा प्रश्न. टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? एक गडचिरोली, दोन नागपूर, तीन यवतमाळ, चार अमरावती. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा यवतमाळ. प्रश्न 91. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही? एक ओझोन, दोन कार्बन डायऑक्साइड, तीन पाण्याची वाफ, चार मिथेन. यातील बरोबर पर्याय आहे एक ओझोन. 92 प्रश्न. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची गणना किती होती? एक 385, दोन 345, तीन 365, चार 375. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा 365. 93 प्रश्न. जोड्या लावा. वायू ए नायट्रोजन, बी ऑक्सिजन, सी कार्बन डायऑक्साइड, चार डी ओझोन. वातावरणातील प्रमाण एक 78.08%, दोन 0.00006%, तिसरा 20.94%, चौथा 0.03%. यातील पर्याय पहिला नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 20.94%, कार्बन डायऑक्साइड 0.03% आणि ओझोन 0.00006%. प्रश्न 94. खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे? एक नायट्रोजन, दोन कार्बन डायऑक्साइड, तीन नायट्रोजन ऑक्साइड, चार CFC. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा कार्बन डायऑक्साइड. प्रश्न 95. जोड्या लावा. स्तंभ एक जैव आरक्षित ए नीलगिरी,
बी नंदा देवी, सी नोकर एक, डी नामधापा। स्तंभ दोन राज्य उत्तरांचल अरुणाचल प्रदेश तामिळनाडू मेघालय। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा नीलगिरी तामिळनाडू, नंदा देवी उत्तरांचल, नोकर एक मेघालय, नामधापा अरुणाचल प्रदेश। प्रश्न 96 खालील जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावून खालील पैकी कोणता क्रम बरोबर आहे। ए देहांग देहांग, बी कांचनगंगा, सी मानस, डी नंदा देवी। पर्याय उत्तरे आहेत एक ए बी सी डी, दोन डी बी सी ए, तीन डी बी ए सी, डी ए सी बी डी। बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा डी बी सी ए, म्हणजेच नंदा देवी, कांचनगंगा, मानस, देहांग देहांग। 97 प्रश्न खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्वभक्षकांचा म्हणजेच ओमनिवोरस यांचा आहे। एक वाघ सिंह मनुष्य, दोन मांजर कुत्रा मनुष्य, तीन कुत्रा मांजर वाघ, चार मनुष्य ससा मांजर। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा मांजर कुत्रा मनुष्य। 98 प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते। एक प्रतिरोध पर्जन्य, दोन आवर्त पर्जन्य, तीन आरोह पर्जन्य, चार यापैकी नाही। यातील पर्याय पहिला प्रतिरोध पर्जन्य हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 99 क्योटो करार हा डॅशशी संबंधित आहे। एक लोकसंख्या, दोन साधन संपत्ती, तीन जागतिक उपदारपणा, चार प्रदूषण। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा जागतिक उपदारपणा। 100 प्रश्न मौसमी वाऱ्यांसंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत। ए हे वारे दिशा बदलतात, बी पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होते, सी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते पाऊस आणतात। पर्यायी उत्तरे फक्त ए बरोबर आहे पर्याय दुसरा, फक्त बी आणि सी बरोबर आहेत, पर्याय तिसरा फक्त सी बरोबर आहे, पर्याय चौथा वरील सर्व बरोबर आहेत। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा वरील सर्व बरोबर आहेत। 101 प्रश्न त्रिवार्ताच्या अनुसार ए डब्ल्यू प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या विभागात आढळते। एक कोकण विभाग, दोन नाशिक आणि पुणे विभाग, तीन मराठवाडा आणि विदर्भ विभाग, चौथा पर्याय वरील पैकी सर्व विभाग। यातील बरोबर उत्तर आहे तीन मराठवाडा आणि विदर्भ विभाग। 102 जोड्या लावा। स्तंभ एक कार्य, ए खनकाम, बी व्यापार, सी सांस्कृतिक, डी मनोरंजन। स्तंभ दोन शहरे, एक चेन्नई, दोन अलिबाग, तीन चंद्रपूर, चार शांती निकेतन। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा खानकाम चंद्रपूर, व्यापार चेन्नई, सांस्कृतिक शांती निकेतन, मनोरंजन अलिबाग। प्रश्न 103 पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती। पर्याय एक 5 जून 1972, पर्याय दोन 5 जुलै 1972, पर्याय तीन 5 जून 1973, पर्याय चौथा 5 ऑगस्ट 1973। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय एक 5 जून 1972। 104 वा प्रश्न खालील पैकी कोणते हरित गृह वायू ग्रीन हाऊस गॅस आहेत। ए पाण्याची वाफ ऑक्सिजन मिथेन, बी नायट्रोजन ऑक्साईड ऑक्सिजन सीएफसी, सी ओझोन सीएफसी मिथेन, डी पाण्याची वाफ सीएफसी नायट्रोजन ऑक्साईड। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा फक्त सी आणि डी बरोबर आहेत, म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईड ऑक्सिजन सीएफसी ओझोन मिथेन। 105 प्रश्न महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो। ए भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार, बी मौसमी वारे, सी प्राकृतिक रचना, डी उन्हाळ्यातील हवेची स्थिती। पर्याय उत्तरे एक ए व बी, दोन बी व सी, तीन ए बी व सी, चौथा पर्याय वरील पैकी सर्व। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा वरील पैकी सर्व। प्रश्न 106 खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्त विस्ताराला गर्जणारे 40 असे म्हणतात। एक
40 डिग्री ते 50 डिग्री दक्षिण, 2 0 ते 5 डिग्री दक्षिण, 3 50 ते 60 डिग्री दक्षिण, 4 30 ते 45 दक्षिण। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1 40 ते 50 दक्षिण। प्रश्न 107वा, ओझोनच्या नाशाला कोणते कारण मूलभूत कारण आहे? ए थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, स्प्रेचा वापर। बी थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, वॉटर फिल्टरचा वापर। सी स्प्रे हवा थंड करणारी यंत्रणांचा वापर। डी कपडे धुण्याचे यंत्र, वॉटर फिल्टर, हवा थंड करण्याच्या यंत्रणेचा वापर। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1, ए आणि सी बरोबर आहेत, म्हणजेच थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, स्प्रेचा वापर। प्रश्न 108वा, खालीलपैकी कोणती मृदा आणि जैवविविधता यांच्यातील संबंध अधिक चांगला समजतो? एक रसायनशास्त्र अभ्यासक, 2 शेतकरी, 3 मृदाशास्त्र अभ्यासक, 4 जीवशास्त्र अभ्यासक। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 2, शेतकरी। महाराष्ट्रामध्ये प्रश्न 109वा, महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? एक 45.2, सेकंड 35.2, थर्ड 54.8, फोर्थ 64.8। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1, 45.2। प्रश्न 110वा, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? एक मौसमी वारे, 2 मतलई व खारी वारे, 3 पर्वतीय वारे, 4 दरीतील वारे। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 2, मतलई व खारी वारे। प्रश्न 111वा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? एक तपांबर, 2 तपस्तब्धी, 3 दलांबर, 4 स्थितांबर। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1, तपांबर। प्रश्न 112वा, जोड्या लावा, स्तंभ 1 चळवळ। ए पाणी वाचवा जीवन वाचवा, बी डून कानकाम, सी कैगा मोहीम, डी थळ वायशेत मोहीम। स्तंभ 2 च्या संबंधी, 1 अणुशक्ती केंद्र, 2 युरिया प्रकल्प, 3 कोळी, 4 जंगल। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 4, पाणी वाचवा जीवन वाचवा, अणुशक्ती केंद्र, बी डून खाणकाम, युरिया प्रकल्प, सी कैगा मोहीम जंगल, आणि डी थळ वायशेत मोहीम कोळी। प्रश्न 113वा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? एक 75 सेंटीमीटर पेक्षा कमी, 2 100 ते 200 सेंटीमीटर, 3 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त, 4 वरील पैकी कोणतेही नाही। पर्याय 1, 75 सेमी पेक्षा कमी हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 114वा, विषुववृत्तीय शांत डोलड्रम दाबाच्या पट्ट्याविषयी खालीलपैकी कोणते कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? ए हा शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा आहे, बी तो विषुववृत्तांच्या 5% उत्तर ते 5% दक्षिण अक्षवृत्त दरम्यान आढळतो, सी तेथे हवेचा दाबाचा असमान उतारा असतो। यातील पर्याय 3, फक्त ए आणि बी बरोबर आहेत, हा पर्याय बरोबर आहे। प्रश्न 115वा, सुधारित देशात DDT या कीटकनाशकांवर बंदी का घातली? एक जमिनीचा पोत खराब होत नाही, 2 जमिनीची धूप वाढत होती, 3 अन्न साखळीवर परिणाम होत होता, 4 शेत जमिनीत क्षारता वाढत होती। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3, अन्न साखळीवर परिणाम होत होता। प्रश्न 116वा, नैसर्गिक व मानव यांच्या कार्यामुळे डॅश धूप होते जिच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यांच्यामध्ये बदल घडून येतो? एक भूगर्भाची भूस्तर शास्त्राचा, 2 वेगवान, 3 वारा, 4 सालकाडी चादर। यातील बरोबर पर्याय आहे एक भूगर्भाची कंसामध्ये भूस्तर शास्त्राचा। 117वा प्रश्न, खालीलपैकी बरोबर वाक्य निवडा। ए काही रासायनिक क्रियेमुळे वातावरणात तयार होणारा ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो, बी ओझोन हा मानवी आरोग्य व पिकांच्या वाढीसाठी हानिकारक असतो। पर्यायी उत्तरे,
एक ए आणि बी, ए बी ए बरोबर बी चूक, दोन बी बरोबर ए चूक, तीन दोन्हीही बरोबर, चार दोन्हीही चूक। येथील बरोबर पर्याय आहे तीन दोन्ही बरोबर। प्रश्न 118 जमीन कार्यक्षमता वर्गीकरणामध्ये वर्ग आठवा हा डॅश करिता योग्य आहे। येथील बरोबर पर्याय आहे तीन वन्य जीव व पाणलोट व्यवस्थापन। प्रश्न 119 जोड्या लावा। माध्यम ए जल स्लॅश पाणी, बी वारा, सी गुरुत्वाकर्षण, डी बर्फ। जमा होणारे पदार्थ किंवा सामग्रीचे उगमस्थान एक मिश्र डबरी, दोन हिमोड, तीन वाळूची टेकडी, चार गाळ। येथील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा म्हणजेच जल स्लॅश पाणी गाळ, बी वारा हिमोड, गुरुत्वाकर्षण मिश्र डबरी, बर्फ वाळूची टेकडी। प्रश्न 120 जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणाऱ्या पाणी प्रवाहास डॅश असे म्हणतात। एक गळणे, दोन झिरपणे, तीन जिरणे स्लॅश मुरणे, चार यापैकी एकही नाही। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा झिरपणे। प्रश्न 121 ज्या वनस्पतींना पिकांना त्यांच्या योग्य वाढीसाठी दिवस 12 तासापेक्षा कमी असावा लागतो किंवा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असलेल्या दिवसात ज्याची वाढ चांगली होते त्यांना स्लॅश वनस्पती म्हणतात। एक लांब दिनमानाची, दोन दिनमान तटस्थ, तीन आखूड दिनमानाची, चार यापैकी नाही। यातील पर्याय बरोबर आहे पर्याय तिसरा आखूड दिनमानाची। 122 प्रश्न सामान्य माणूस पाण्याचे समायोजित सोडियम शोषणाचे प्रमाण डॅश असते। पर्याय 1 10-20, पर्याय 2 30-40, पर्याय 3 10 जास्त, पर्याय 4 10 कमी। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 4 10 कमी। प्रश्न 123 प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरपणा डॅश उपकरणाने मोजता येतो। एक लक्स मीटर, दोन सनशाईन रेकॉर्डर, तीन ड्राय बल्ब थर्मोमीटर, चार वेट बल्ब थर्मोमीटर। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1 लक्स मीटर। प्रश्न 124 खालील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। ए मॅसनरी चेक डॅम चा वापर गळी नियंत्रण आणि पाणी अडवणे व साठवण्यासाठी करतात, बी ढेकळयुक्त जमीन, पृष्ठभागी खरबडीतपणा, जमिनीचे कवच आणि जमिनीतील ओलावा हे पाण्यामुळे होणाऱ्या जमिनीची धूप प्रभावित करणारे मुख्य घटक आहेत, सी कृषी विज्ञानविषयक उपायामध्ये योग्य पिके आणि पीक पद्धतीचा अवलंब करून पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवली जाते, डी वाऱ्यापासून होणारी जमिनीची धूप कमी करण्यासाठी चौथ्यांचे आच्छादन आणि कमीत कमी मशागतीचा अवलंब करावा। यातील बरोबर पर्याय आहे 1 ए सी आणि डी फक्त विधाने बरोबर आहेत। प्रश्न 125 डॅश हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील घटक आहे। एक मृदेचा मूळ घटक, बी जमिनीचा उंच संकल्पना, तीन हवामान, चार वेळ ब्रॅकेट मध्ये कालावधी। पर्याय 3 हवामान हे बरोबर उत्तर आहे। 126 प्रश्न खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगरेटच्या धुरामध्ये असतो। एक कार्बन डायऑक्साइड, दोन सल्फर डायऑक्साइड, तीन कार्बन मोनोऑक्साइड, चार वरील पैकी सर्व। याचं बरोबर उत्तर आहे 3 कार्बन मोनोऑक्साइड। 127 प्रश्न डिसेंबर 1972 मध्ये वृक्षाच्या संरक्षणासाठी चिपको चळवळ कोणी सुरू केली। ए बिष्णोई महिला, बी सुंदरलाल बहुगुणा, सी पांडुरंग हेगडे, डी शरद जोशी। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय बी सुंदरलाल बहुगुणा। 128 प्रश्न खालीपैकी कोणत्या पिकामध्ये पाण्याचा जास्त क्षमतेने वापर केला जातो। ए बाजरी, बी ओट, सी वाटाणा, डी ज्वारी। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय ए बाजरी। 129 प्रश्न 6.5 पेक्षा कमी सामू असलेल्या प्रदेशाला डॅश म्हणतात। एक आम्लधर्मी, दोन अल्कधर्मी, तीन उदासीन, चार वरील पैकी सर्व। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1 आम्लधर्मी। 130 प्रश्न सिंचनाच्या पाण्यातील डॅश घटक
पिकांसाठी अतिशय घातक आहे. एक कॅल्शियम सल्फेट, दोन मॅग्नेशियम सल्फेट, तीन कॅल्शियम कार्बोनेट, चार सोडियम कार्बोनेट. यातील बरोबर पर्याय आहे चार सोडियम कार्बोनेट. 131वा प्रश्न, डॅश हे 4 ppm पर्यंत सिंचन पाण्यातील बोरॉनला सहनशील आहे. एक संत्री, दोन कोबी, तीन द्राक्षे, चार गहू. यातील पर्याय दुसरा कोबी हे उत्तर बरोबर आहे. 132वा प्रश्न, ICAR भारतीय मृदा विज्ञान संस्था डॅश येथे आहे. एक कानपूर, दोन लखनऊ, तीन जयपूर, चार भोपाळ. यातील बरोबर पर्याय आहे चार भोपाळ. प्रश्न 133वा, खालीलपैकी कोणत्या रासायनिक खतात नत्रांचे प्रमाण जास्त आहे. एक अमोनियम नायट्रेट, दोन कॅल्शियम नायट्रेट, तीन पोटॅशियम नायट्रेट, चार सोडियम नायट्रेट. येथील बरोबर पर्याय आहे पर्याय एक अमोनियम नायट्रेट. 134वा प्रश्न, जमिनीमध्ये वाळू, गाळ आणि चिकणमातीचे तुलनात्मक दृष्ट्या असलेल्या प्रमाणास डॅस म्हणतात. एक जमिनीची कणरचना, दोन जमिनीचा पोत, तीन जमिनीचे वर्गीकरण, चार जमिनीचे कण. यातील बरोबर पर्याय हे पर्याय दुसरा जमिनीचा पोत. प्रश्न 135वा, अधिकतम उत्पादन आणि वापर पाणी वापर क्षमता हे फक्त डॅश द्वारे शक्य आहे. एक योग्य प्रमाणात ओलावा, दोन प्रमाणशीर पीक ताटीची संख्या, तीन प्रमाणशीर खतांचा वापर, चार वरील पैकी सर्व. यातील बरोबर पर्याय आहे एक योग्य प्रमाणात ओलावा. 136वा प्रश्न, कोणत्या कृषी वानिकी पद्धतीमध्ये पिके, फळझाडे आणि बहुउद्देशीय झाडे एकत्रितरित्या घेतली जातात. एक कृषी उद्यान वनरोपण, दोन कृषी उद्यान कुरण, तीन कृषी वनरोपण, चार कृषी वनीय कुरण. यातील पर्याय एक कृषी उद्यान वनरोपण हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 137वा, पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ए मॉट मोरलो नाईट वर्चस्व युक्त जमिनी चांगला निचरा होणाऱ्या असतात. बी उच्च केशन कटायन विनियम क्षमता सीईसी असलेली जमीन अधिक प्रमाणात केशन अन्नद्रव्य साठवते. सी केओलिनाइट वर्चस्वयुक्त जमिनी चांगली निचरा होणारे असतात. डी उच्च केशन विनिमय क्षमता असलेली जमीन अधिक प्रमाणात अनाकलनीय अन्नद्रव्य साठवते. यातील पर्याय दुसरा बी आणि सी ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 138वा, जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत देश हा डॅश कृषी हवामान विभागात विभागला आहे. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा 15. 139वा प्रश्न, पुढील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ए लो हेड बबलर ही तुषार सिंचनाची सुधारित आवृत्ती आहे. बी सूक्ष्म तुषार सिंचन ही तुषार सिंचनाची सुधारित आवृत्ती आहे. सी वालुकामय जमिनीपेक्षा चिकणमातीयुक्त जमिनीची पाणी अनुप्रयोग कार्यक्षमता जास्त असते. डी पाणी जमिनीवर साचण्यापासून वाहून जाण्यापासून तो रोखण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीची पाणी जिरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने पाणी दिले जाते. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा सी आणि डी ही विधाने बरोबर आहेत. 140वा प्रश्न, जोड्या लावा. हवा प्रदूषक मानवाच्या आरोग्यावरील परिणाम. हवा प्रदूषकांमध्ये ए कार्बन मोनोक्साईड CO, बी अल्डेहाइड्स, सी हायड्रोजन सल्फाइड, डी सल्फर डायऑक्साइड. आणि मानवाच्या आरोग्यावरील परिणाम एक नाक व श्वसन मार्गाचा त्रस्तपणा, दोन मळमळ, डोळ्यांची जळजळ व घशाची खवखव, तीन छातीत जळजळ, डोकेदुखी, उलट्या व मृत्यू, चार रक्ताची पानवायू ऑक्सिजन नेण्याची क्षमता कमी करणे. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा कार्बन मोनॉक्साईड रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी करते. अल्डेहाइड्स नाक व श्वसन मार्गाचा त्रस्तपणा, हायड्रोजन सल्फाइड मळमळ, डोळ्यांची जळजळ व घशाची खवखव, डी सल्फर डायऑक्साइड छातीची जळजळ, डोकेदुखी, उलट्या व मृत्यू. 141वा पर्याय डॅश आणि डॅश ही अनुक्रमे C4 आणि C3 वनस्पतीची उदाहरणं आहेत. पर्याय एक ऊस व मका, पर्याय दोन शुगर बीट व ऊस, पर्याय तीन मका आणि ऊस,
पर्याय 4 ऊस आणि शुगर बीट। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा ऊस आणि शुगर बीट। प्रश्न 142 वा, स्फुरत कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? पर्याय 1 बटाटा, पर्याय 2 मोहरी, पर्याय 3 फुलकोबी, पर्याय 4 सूर्यफूल। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 2 मोहरी। प्रश्न 143 वा, प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो? 1 सूर्यप्रकाश, 2 पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू, 3 पाणी, 4 कार्बन डायऑक्साइड वायू। यातील बरोबर पर्याय आहे 2 पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू। 144 वा प्रश्न, सिंचन आणि कोरडवाहू क्षेत्राकरिता डॅश हा पृष्ठभाग निचरा प्रणाली अत्यंत योग्य आहे। 1 सहजगला पद्धत, 2 समांतर निचरा पद्धत, 3 बेडिंग पद्धत, 4 शेत पद्धत। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा समांतर निचरा पद्धत। 145 प्रश्न, शुष्क प्रदेशाचे भूजल सामान्यतः डॅश स्वरूपात असते। 1 विमलयुक्त, 2 आम्लयुक्त, 3 उदासीन, 4 खारे। यातील बरोबर पर्याय हे पर्याय चौथा खारे। प्रश्न 146 वा, WGS 84 डेटम आधारे पृथ्वीवर एखादी अचूक जागा निर्धारित करण्यासाठी किमान डॅश उपग्रह आवश्यक आहेत? पर्याय 1 2, पर्याय 3 3, पर्याय 4 10। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 4। 147 वा प्रश्न, LISS4 कंसात संवेदक कॅमेरा आजूबाजूच्या मुख्य ट्रॅक दिशेने प्लस मायनस 26 डिग्री पर्यंत चुकला जाऊ शकतो, ज्या योग्य त्या ठिकाणी डॅशचा पुनर्भेटीचा कालावधी मिळतो। पर्याय 1 100 दिवस, पर्याय 2 50 दिवस, पर्याय 3 20 दिवस, पर्याय 4 5 दिवस। येथील बरोबर पर्याय आहे पर्याय 4 5 दिवस। 148 वा प्रश्न, ट्राय मेट्रो गन सिस्टम ऑफ फोटोग्राफी मध्ये 3 पैकी 2 कॅमेरा हे डॅश निर्तक अंशामध्ये बसवलेले असतात। 1 20 डिग्री, 2 45 डिग्री, 3 60 डिग्री, 4 90 डिग्री। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा 60 डिग्री। प्रश्न 149 वा, सामान्य रंग छायाचित्रणात रुंद आणि निरोगी पाने हिरवी दिसते, तर ती IR अवरक्त वर्णपटलातील छायाचित्रात डॅश रंगाची दिसते। 1 तपगिरी ते जांभळा, 2 हिरवा ते लाल, 3 निळा ते पिवळा, 4 लाल ते किरमिजी लाल। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा लाल ते किरमिजी लाल। 150 प्रश्न, खालील पैकी कुठली तरंग लांबी असलेल्या ऊर्जेचा भाग दूरसंवेदनासाठी विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी उपयुक्त मानला जातो? 1 0.03 मायक्रोमीटर ते 0.3 मायक्रोमीटर, 2 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर, पर्याय 3 0.7 मायक्रोमीटर ते पर्याय 1 मिलीमीटर, पर्याय चौथा 0.03 नॅनोमीटर ते 3 नॅनोमीटर। यातील पर्याय दुसरा 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर हे हा पर्याय बरोबर आहे। सो आपले 150 प्रश्न संपलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त आणि त्यांचे आन्सर्स यामुळे तुम्ही मेन्समध्ये सिलेक्ट होऊ शकता की नाही हे कळेल। सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।